दुर्दैव ठाणे जिल्ह्याचं दुर्दैव दिघे साहेबांचं की त्यांच्या नावावर अशा पद्धतीचा अडाणी मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभला. दोन वर्ष सत्ता भोगत असताना तुम्हाला बाळासाहेबांच्या विचाराची आठवण झाली नाही. दोन वर्ष सत्ता भोगून मालमत्ता जबरदस्त कमवली आणि हे 41 बकरे पोसलेत वर्षभर. एका माणसाने किती बाब बदलायचे? अरे हिंदू संस्कृती, बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार खऱ्या बापाला विसरला. काल त्या बच्चूकडूनही सांगितलं, त्याच्या आजोबानीच त्याला सांगितलं, अरे तू खोकेवाला आहेस, गद्दार आहेस, तुला आता या घरामध्ये राहता येत नाही. हे गिधाड आणि लबाड लांडग्यांची ती ठाण्यातली गुहा, ती गुहा भेदून बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक ज्या पद्धतीने भगवा झेंडा घेऊन उभा राहिलेला आहे, आणि म्हणून आव्हान आहे माझं, अरे त्या तुमच्या मुलाला कशाला पाठवता येतात? हिंमत असेल राजन विचारे साहेबांच्या विरोधात या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकसभा लढवावी. नाही तुमचं डिपॉझिट जप्त केलं तर पुन्हा या व्यासपीठावर आम्ही येणार नाही. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांना 5.5 लाखाच्या मताने पडायचं असेल त्याने या ठिकाणी येऊन निवडणूक लढवावी. कारण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लीड घेऊन निवडून येणारे तुमचे आमचे खासदार आहेत राजन विचारे, आणि त्यांच्या समोर आपल्या पुत्राला ढकलण्याचे जर डोहाळे लागले असतील ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तर ते डोहाळे एकदा पूर्ण करायला पाहिजे. आणि मग भारतीय जनता पक्षाचा जो काल जो खल चालला होता ना, ही पणवती घेतली आपल्या ताब्यामध्ये आणि आपल्याला नष्टर लागलंय असं काल भारतीय जनता पक्षाची प्रतिक्रिया होती. मग 2.5 वर्ष अगदी सख्खे शेजारी म्हणून तुम्ही मंत्रिपद भूषवलीत, त्यावेळेला नवाब मलिक ह्यांना चालला, त्याला त्यावेळेला अबू अजमी चालला, आणि काल म्हणजे दुर्दैव ठाणे जिल्ह्याचं दुर्दैव दिघे साहेबांचं की त्यांच्या नावावर अशा पद्धतीचा अडाणी मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभला. म्हणे महाराष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तुम्ही आम्ही सगळे देशद्रोही आहोत. आणि मग पलटी खाल्ली की मी म्हणे अबू आजमीला आणि नवाब मलिकला देशद्रोही म्हणालो. त्यांच्याबरोबर मंत्रिपद म्हणून काम करत असताना तुम्हाला जनाची नाही मनाची लाज वाटली नाही? दोन वर्ष सत्ता भोगत असताना तुम्हाला बाळासाहेबांच्या विचाराची आठवण झाली नाही? दोन वर्ष सत्ता भोगून मालमत्ता जबरदस्त कमवली आणि हे 41 बकरे पोसलेत वर्षभर खोक्यानी. त्यावेळेला बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली म्हणे उद्धव साहेबांनी दिली हे त्यांना कळलं नाही, आणि अचानक कसा कंठ फुटला, अचानक कंठ फुटला. हे आऊट घटकेचं राज्य आहे बाबा, आऊट घटकेचं राज्य. म्हणून आमचं आव्हान आहे त्या मंडळींना, अरे त्या भारतीय जनता पक्षाच्या खुराड्यात बसून शिवसैनिकांवर काल का उखडताय, शिवसैनिकांशी लढण्याची का भाषा करताय? हिंमत असेल, आता तुम्हाला दिलंय ना धनुष्यबाण, दिलंय ना तुम्हाला शिवसेना नाव. पूर्वी आपल्याकडे एक असा शब्द प्रयोग असायचा, म्हणजे आपण पक्ष बदलू म्हणायचं, दल बदलू म्हणायचं. साधारण निवडणुकीच्या वेळेला हे पक्ष बदलू दल बदलू वरती यायचे. आता नवीन एक शब्द आपल्या कानावर आला, बाप बदलू. मी एका माणसाने किती बाब बदलायचे? अरे हिंदू संस्कृती, बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार खऱ्या बापाला विसरला. ठीक आहे, स्वार्थासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेच माझे पितामह, आणि अमित शहाने धनुष्यबाण दिल्यानंतर मला आता अमित शहा माझ्या पित्या समान वाटायला लागले. ते बरोबर बोलले, आता पिता आपलं हे काय करामत आहे ती थोड्या दिवसांनी दाखवायला सुरुवात करणार आहे. त्यांना आता माहिती पडलंय भारतीय जनता पक्षाच्या लोकांना, ही घेतलेली औदसा आपल्याला रस्सा तळाला घेऊन जाणार आहे. हे धनुष्यबाण जे तुम्ही घेतलेलं आहे ते धनुष्यबाण पेलवण्याची ताकद
या गद्दार लोकांच्या हातामध्ये नाही, ती निष्ठावंत शिवसैनिकांच्या हातामध्ये आहे. कारण ते धनुष्यबाण आजही आमच्या मातोश्रीच्या देवाऱ्यामध्ये पूजलं जात आहे. त्या धनुष्यबाणाचं पावित्र्य प्रभू रामचंद्रांनी ओळखलं, परंतु कौरव त्या रावणाच्या हातामध्ये धनुष्यबाण आलं म्हणजे रावण जिंकतो असं नाही आहे. आणि म्हणून त्या धनुष्यबाणाने सुद्धा दाखवून दिलं, अरे ज्या धनुष्यबाणाचं पावित्र्य शिवसेना बाळासाहेबांनी निर्माण केलं, त्या बाळासाहेबांनी पावित्र्य राखलं, उद्धव साहेबांनी पावित्र्य राखलं, त्या धनुष्यबाणाचं पावित्र्य भ्रष्ट करण्याचा प्रयत्न तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एक गद्दार लोक जर करत असतील, त्या धनुष्याचा तीर उलटा चालतो कसा हे काल कसब्याच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि या सपाट पायवाल्यांचा फटका भाजपाला किती पडला, कसब्यासारख्या भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यामध्ये आपटलं, पण ह्या ढेरपोट्या तिकडे टरबूज जास्त असतात नागपूर वगैरे रिजनला. आम्ही तिथे रामटेकची पोटनिवडणुकीमध्ये 46 टेम्परेचरमध्ये काम केलं, राजन विचार साहेब होते, मी होतो, प्रभाकर तुम्ही वगैरे पण होता ना, अण्णा देशमुख हे सगळे त्या रामटेकच्या पोटनिवडणुकीचं नियोजन करायचे. आणि आमचं एकच काम बाकी म्हणजे त्या उष्णतेमध्ये जेवू शकत नव्हतं, त्यामुळे टरबूज कापायचा आणि खायचा. त्या नागपूरच्या टरबूजाच्या त्या कर्मभूमीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला. अमरावतीच्या त्या भूमीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला. आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून लोकांनी दिलेले आहेत, ह्या तुमच्या भ्रष्टाचारी लोकांना काय कसं ओळखायचं ह्या तर लोकांना सांगायची गरज नाही आहे, गरज नाही आहे. पण अमित शहा येऊ दे, नरेंद्र मोदी येऊ दे, आज तुम्ही उद्धव साहेबांना एकटे पाडायचा जो प्रयत्न केलेला आहे खोक्या आणि बोक्यांच्या जोरावर, पण या महाराष्ट्रातला नव्हे संपूर्ण देशातली जनता आज उद्धवजींच्या पाठीशी ज्या भक्कमपणे उभी राहिलेली आहे. ज्या दिवशी गद्दारांनी उद्धव साहेबांची बेमानी केली, त्यावेळेला सत्तेचा त्याग करून वर्षा बंगल्याचा ज्यावेळेला वर्षा बंगल्यातून उद्धवजी बाहेर पडले, मुंबई सहित संपूर्ण महाराष्ट्र हळहळत होता, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, अख्ख्या देशातल्या लोकांनी टीव्ही लावली होती, आणि सत्तेची लालसा न धरता सुद्धा केवळ एक स्वाभिमान, एक निष्ठा ही कशी असते ही आपल्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ज्यावेळेला दाखवून दिली, अख्खा देश हळवळला हळहळला. नव्हे तर अख्ख्या जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय आहेत ना, त्या प्रत्येक ठिकाणी या भारतीय जनता पक्षाच्या नावाने बोट मोडली. आणि त्यांनी शाप दिलेला आहे, भारत मातेने शाप दिलेला आहे की उद्धवजी ठाकरेंसारख्या देव माणसाचा ज्या पद्धतीने विश्वासघात केला गद्दारी करून, या विश्वासघातक्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा निर्धार अख्ख्या देशवासियांनी केलेला आहे. आणि म्हणून या मुंबईमध्ये केवळ मराठी नाही, हिंदू नाही तर ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, जैन धर्मीय असतील, बौद्ध धर्मीय असतील, आज सगळे उद्धवजी ठाकरेंच्या बरोबर, आदित्य ठाकरेंच्या बरोबर एकजुटीने एक मजबूत ताकदीने उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून आमचं आव्हान आहे ना, म्हणून आमच्या पक्षाप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी यांना आव्हान दिलं, अरे तुम्ही आमचं धनुष्यबाण पळवलं, आमचं पक्ष पळवला, ठीक आहे हिंमत असेल तर चोरून पळवलेलं जे धनुष्यबाण घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रणांगणामध्ये या, शिवसेनेची मशाल अशी जबरदस्त ताकदीने पेटेल की तुमच्यासारख्या गद्दारांचा त्या ठिकाणी जळून नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण धनुष्यबाण पेलवण्याची ताकद बाळासाहेबांच्या आणि उद्धवजी ठाकरेंच्याच शिवसैनिकांमध्ये आहे. आणि म्हणूनच राजन विचारेंच्या कार्यालयामध्ये आजही तो धनुष्यबाण एक मानाने उभा राहिलेला आहे. आणि आम्हाला विश्वास आहे त्या धनुष्यबाण पेलवण्याची ताकद होय उद्धवजींच्याच हातामध्ये आहे. आणि एक दिवस ह्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जो चालू आहे
खटला चालू आहे, त्या खटल्यामध्ये आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, अजिबात घाबरून जाण्याचं कारण नाही की भविष्यकाळ आपलाच आहे, हे भूतकाळात गाडले जाणारच आहेत। आणि म्हणून या शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने काही जण असं म्हणतायत की शिवसेनेने म्हणजे उद्धव साहेबांनी शिवगर्जना काढली, आपणही त्यांच्या पाठीमागे पुन्हा एकदा काहीतरी यात्रा काढायचा प्रयत्न करूया। परंतु काल त्या बच्चूकडूनही सांगितलं, त्यांच्या आजोबांनीच त्यांना सांगितलं, अरे तू खोकेवाला आहेस, गद्दार आहेस, तुला आता या घरामध्ये राहता येत नाही। अनेक ठिकाणी असे प्रकार झालेले आहेत, यांना आता चार चौघात गेले की अनेक आले, तुम्ही वाचलं ना, लग्नामध्ये गेले सुद्धा आले आले बोके आले खोके आले असं म्हणवतात, त्यामुळे चार चौघात जात नाही। म्हणून म्हणजे प्रभाकर मात्रांना विचारलं की येतात का हो गद्दार इकडे, येतील चोरून, पूर्वी ज्या ताट मानेने येत होते आता मान राहिलीच नाहीये, यांच्या मानेवर सुद्धा भाजप हा सुरात चालवल्याशिवाय राहणार नाही। का एकदा का यांचं पूर्ण झालं ध्येय ते पूर्ण होऊ शकतच नाही। परंतु एक मात्र नक्की कळून चुकलेलं आहे भाजपाला आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना, त्यांना शिवसेना संपवायची होती, त्यांना महाराष्ट्र एक कमजोर करायचा होता, परंतु त्यांना कळून चुकलं, अरे 13 खासदार विकत घेतले, 41 आमदार विकत घेतले, तर सुद्धा स्वाभिमानी महाराष्ट्र आपण विकत घेऊ शकत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा अशा पद्धतीने स्वाभिमानी आणि स्वार्थही पुढे कधी नमणार नाही। त्यावेळेला आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या गद्दारांना संपवण्याचं काम करायला सुरुवात होणार आहे। पहिला बळी जाणार आहे तो या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बळी जाणार, आणि मुहूर्त फार लांब नाही आहे, येत्या काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये होणार। आणि म्हणून येत्या मे महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये मीरा भाईंदरच्या निवडणुका लागणार, सगळ्या महापालिका लागतील, जिल्हा परिषदा लागतील, त्यानंतर लोकसभा विधानसभा तर आहेच, जरी या भागातून दोन आमदार गेले तर त्या दोनच्या दोन्ही निवडून आणण्याची ताकद तुमच्या माध्यमातून इथे बसलेली आहे। उद्धवजींचं मार्गदर्शन, आदित्यजींचं मार्गदर्शन आणि तुमच्या मेहनतीला फळ आल्याशिवाय राहणार नाही। उद्याचे मानकरी या व्यासपीठावरच बसलेले आहेत। आपला हक्काचा आमदार, हक्काचा खासदार, हक्काचा मुख्यमंत्री पुन्हा एकदा आपल्याला उभा करायचा आहे, आणि त्यासाठी या शिवगर्जना अभियानातली ही उपक्रम चांगल्या पद्धतीने तुम्ही सादर करत आहात, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो। आणि राजन विचारे साहेब असतील किंवा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो। खास करून खेडला आता उद्धव साहेबांची एक महासभा 5 तारखेला ठेवली आहे, 6 तारखेला होळी आहे, 7 तारखेला काय शिमगा यांच्या नावाने करायचा तो आपण मोकळे होणार, पण त्या खेडच्या होळी मैदानामध्ये पहिली गोळी मारायची आहे ह्या गद्दारांना आणि त्यांना पूर्णपणे नामहरण करायचं आहे। त्यासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे खेडमध्ये अवतरणार आहेत। तो जो तिथे आहे ना, तो दुतोंड्या हा बोबड्या, तुम्हाला इथे निलमताई बसलेले आहेत सावंत, हा नाही नाही आपल्या स्नेहलताई, म्हणजे हा जो खेडचा जो लबाड बोका आहे ना, त्याला सांगा तू तुझ्या सख्या बापाच्या फोटोवर हात ठेवून शपथ घेऊन सांग, ज्या ज्या वेळेला बेईमानी या शिवसेनेच्या मध्ये काही जणांनी केली त्याचं नेतृत्व करण्याचं काम रामदास कदम करायचा। नारायण राणेच्या वेळेला पुढे पुढे चालणारा हा रामदास कदम, विचारा स्नेहलताई ना, ये ये ये, आणि या त्या ताई होत्या की तिथे राहून सुद्धा रामदास कदमना सांगितलं की हा अशा तुमच्या शंडगिरीला आम्ही कधी बळी पडणार नाही, तुमचा तुम्हाला लखलाभ हो, मी चालली आमच्या उद्धव साहेबांकडे।
उद्या त्या खेडमध्ये बाळा उद्धव साहेबांची सभा आहे. मार्चला मालेगावला सभा आहे, त्यानंतर पुन्हा एकदा रायगडला महासभा आहे, आणि एप्रिलच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ज्या ठाणेकडे पाहतोय, ज्या ठाणे विधानसभा मतदारसंघाकडे, कोपरी पाचपाकडी ना साहेब, त्या कोपरी पाचपाकडी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची विजयी मेळाव्याची सुरुवात राजन विचारे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेऊन ह्या गद्दारांचा बिमोड करण्याचा निर्धार आपण ठाण्यामध्ये सुद्धा करणार आहोत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.